जानवी आता कसं वाटतं तुला? म्हणजे लेमन ज्यूस पिऊन बरं वाटतंय की अजूनही चक्कर येते? मला अगं कधी कधी आपण एम्प्टी स्टमक राहतो ना तेव्हा असा त्रास होतो. मी तुला काहीतरी खायला आणू का? आई त्यामुळे नाही आली आहे मला चक्कर. जानवी सीरियसली? हो मी प्रेग्नेंट आहे. ओ गॉड ओ नो. एक मिनिट थांब. विभास विभास, अरे आनंदाची आणि गोड बातमी आहे. भैयासाहेब आजोबा होणार आहेत आणि तू बाबा होणार आहेस. जानवीकडून गोड बातमी आहे ही. आता रंजना मॅडम आणि तिला बोलताना ऐकलं मी. विचारिला खर. आता पेढे आणतो मी. भैयासाहेब आणि पोपटरावांना ही बातमी सांगायला हवी. गोड बातमी आहे ना. हा आलोच मी. कॉन्ग्रॅच्युलेशन मिसेस राजेश शिर्के. तू खरं तर आराम करायला हवास. तू अजूनही पूर्णपणे रिकवर नाही झालायस. त्याला खूप काळ लागेल जानवी. शरीरावरच्या जखमा भरतील कदाचित, पण मनाचं काय? इतकी पाप केली आहेत ना मी की प्रायश्चित्त करायचं म्हटलं तरी या एका जन्मात नाही, पुढचे 7 जन्म घेतले तरी भरून निघणार नाही ती. विभास तू बस बस आधी. बघ ना आजूबाजूला इतकं सगळं चांगलं घडतंय आणि तरी मी त्याचा आनंदच घेऊ शकत नाही. मन खातंय आपल्या. पश्चातापा एवढी दुसरी मोठी गोष्ट नाही विभास. तुझ्या मनात खंत आहे. माझ्या मनात राग होता पण तो दिला ना मी सोडून. जुन्या गोष्टींचं ओझ घेऊन नाही जगता येत. ते इमोशनल बॅगेज आपल्याला पुढेच जाऊ देत नाही. त्यामुळे जे काही घडून गेले त्याचा विचार करण्यापेक्षा जे घडवायचे त्याचा विचार करूया आपण. आपल्या बाळाला त्याच्या बाबाचा अभिमान वाटेल असं काहीतरी करण्याचं स्वप्न बघ. तुला आपोआप पॉझिटिव्ह वाटेल. राईट यू आर. एकदम उत्साह आला बाळाच्या कल्पने. थँक यू सो मच जानू फॉर एव्हरीथिंग. आता जानू म्हणू शकतो. हे मला सांग ना आपल्याला मुलगा होगी की मुलगी? आपल्या या घरात मुलगी नाहीच आहे ना. आपल्याला मुलगी व्हायला आहे म्हणजे कोणीही झालं तरी आपल्याला तेवढंच प्रिय असेल. पण तरी
खूप लाड करू त्यांचा. मी खूप मेहनत करीन आणि जगातली सगळी सुख आणून देईन त्यांना. हो पण आता मी तुमचे लाड करतो. भैया साहेबांनी पेढे पाठवले आहेत. खरं म्हणजे तेच येणार होते पण म्हणाले मी पूर्ण बरा झालो की अंगात ताप आहे त्यांच्या. म्हणाले जानवीला रिस्क नको पण चला पेढे घ्या पेढे घ्या. हा तुझ्यासाठी हा तिच्यासाठी एकमेकांना भरवा. हा